मित्रांनो, जर तुमच्या हरभरा पिकामध्ये अधिक प्रमाणात फुलगळ होत असेल, ती फुलगळ असू द्या किंवा कळीगळ असू द्या, जर होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय उपाययोजना करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊ. मित्रांनो, साधारण आपल्या हरभरा पिकामध्ये 45-50 दिवसाच्या दरम्यान फुलावस्था सुरू झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पहिली किंवा दुसरी फवारणी करत असतो. मित्रांनो, जर तुम्ही साधारण 15-20% फुलावस्थेत फवारणी करत असाल आणि तुमच्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असेल, तर अशा वेळेस आपल्याला अमायनो ॲसिड घटक असलेलं कोणतंही टॉनिक, जे की टाटा बहार असेल किंवा इतर कोणतंही टॉनिक असू द्या ज्यामध्ये घटक असला पाहिजे अमायनो ॲसिड, मित्रांनो अमायनो ॲसिडचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे 20% बोरॉन आहे, या बोरॉनचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही बोरॉनचा वापर करत असाल तर तुम्ही 20% बोरॉन वापरू शकता किंवा जे महाधन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल आहे त्याचा देखील वापर करू शकता. त्याचबरोबर फुलगळ होण्याचं प्रमुख कारण, जर धुई धुकं पडलं असेल तर अशा वेळेस फुलांच्या देठावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळेसुद्धा फुलगळ होत असते. तर अशा वेळेस बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घेणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे अमायनो ॲसिड, बोरॉन आणि बुरशीनाशक हे तुम्हाला दुसऱ्या फवारणीत घ्यायचं आहे जर फुलगळ होत असेल तर.